नमस्कार मित्रांनो, मी प्राची खंडागळे तुमचं होमिओ हील या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत करते. इकडे आपण सर्व प्रकारच्या आरोग्यविषयी माहिती चर्चा करत आहोत आणि माझ्याकडे जेवढी माहिती आहे होमिओपॅथीविषयी जेवढी माहिती मी तुम्हाला देऊ शकते तेवढी मी देऊ शकते. सो आपण या प्रकारे ह्या आरोग्यविषयी काही चर्चासत्र आपण इथे रोजच्या रोज घेत आहोत. तर आजचा टॉपिक आहे आर्थरायटिस किंवा संधिवात. आता महत्त्वाचं संधिवात समजायला आपण नेहमीसारखं आपलं जे रुटीन आहे की आपल्याला नॉर्मल समजलं पाहिजे पहिले, ॲबनॉर्मल समजायच्या आधी. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आधी आपल्याला संधिवात ह्याचा अर्थ कळला पाहिजे. संधिवात किंवा आर्थरायटिस ह्याचा अर्थ आहे संधी म्हणजे जॉईंट. संस्कृतमध्ये आपण म्हणतो संधी ह्याचा अर्थ जॉईंट आहे. दोन शब्द जेव्हा जॉईन होतात त्याला आपण संधी म्हणतो. तसंच दोन हाडं जेव्हा एकत्र येतात त्याला आपण संधी म्हणतो आणि वात ह्याचा अर्थ सूज. आर्थरायटिसचं पण तसंच आहे. आर्थ्रो म्हणजे बोन्स आणि त्याचं आयटिस म्हणजेच त्याचं इन्फ्लमेशन किंवा त्याचं सूज येणे त्याला आपण आर्थरायटिस असं म्हणतो. आणि ऑफकोर्स संधिवात हा सुद्धा त्याला एक शब्द आहे. संधिवाताचे बरेच प्रकार आहेत पण ते जाणून घ्यायच्या आधी आपल्याला कळलं पाहिजे की एक्झॅक्टली नॉर्मल काय आहे जेणेकरून आपल्याला ॲबनॉर्मल किंवा जे चुकीचं आहे बॉडीमध्ये ते आपल्याला आरामात कळू शकेल. तर सुरुवात करूया आजच्या टॉपिकला आर्थरायटिस. आणि त्यासाठी आपण आधी आपला जॉईंट किंवा आपली संधी किंवा जी हाडं आहेत ती आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरामध्ये टोटल 206 ते 207 हाडं असतात. प्रत्येक म्हणजे आपलं सगळ्यात मोठं हाड म्हणजे मांडीचा हाडापासून ते आपल्या मणक्याच्या हाडापासून ते कानाची छोटी छोटी 3 हाडं असतात. अगदी सगळ्यात छोटी हाडं ती मोजून सुद्धा एवढी हाडं आपल्या शरीरात असतात. आणि प्रत्येक वेळेला संधी जिथे होणार आहे तिथे आर्थरायटिस किंवा संधिवात होण्याचे चान्सेस आहेत हे आपल्याला बेसिक रूल माहिती पाहिजे. त्याचप्रकारे हे जॉईंट आहे. जॉईंट म्हणजे दोन हाडं आहे तिथे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे हा एक आपण हे घेऊया आपलं जे नी जॉईंट आहे किंवा मांडीचं किंवा मांडीच्या खालचं आणि गुडघ्याचं जे हाड आपण म्हणतो तो आपला गुडघा आहे हा असं आपण समजून चालू आहे. तर हा आहे गुडघा, हे वरचं हाड, मांडीचं हे खालचं पायाचं हाड, ही आपल्या गुडघ्याची वाटी आपण ज्याला म्हणू ते आहे. आणि वाटीच्या बरोबरच ह्याच्यामध्ये आजूबाजूला हे जे निळं दिसतं आहे ते सगळं आहे सायनोवियल फ्लुइड. सायनोवियल फ्लुइडचा अर्थ असा असतो की एक जेलसारखं तेलकट एक सबस्टन्स किंवा एक द्रव्य असतं जे आपल्या सगळ्या हाडांना धरून ठेवतं आणि त्याला आपण सायनोवियल फ्लुइड असं म्हणतो. फक्त तेच नाही आहे तर इथे कार्टिलेजेस पण तुम्हाला दिसत असतील आणि ती कार्टिलेजेस म्हणजेच काय, थोडक्यात आपलं बोन किंवा जे हाड आहे ते पूर्णपणे व्यवस्थित असं घट्ट धरून ठेवायला आहे. आपल्या बोन्सची किंवा जॉईंट्सचं मेन काम काय आहे की फ्लेक्झिबिलिटी, व्यवस्थित हालचाल असली पाहिजे, दुमडता मोडता आलं पाहिजे, खाली वर बसता चालता आलं पाहिजे, धावता आलं पाहिजे. आणि ह्याचंच हे काम आहे की फ्लेक्झिबिलिटी ठेवणं. हे कोणाचं काम आहे तर लिगमेंट्स आणि सायनोवियल फ्लुइड किंवा जे द्रव्य मी तुम्हाला दाखवलं त्याचं. आता एक्झॅक्टली संधिवात जेव्हा होतो तेव्हा एक्झॅक्टली काय होतं म्हणजे त्याची पॅथोजेनेसिस किंवा पॅथोफिजिओलॉजी थोडीशी समजून घेऊया आपण की प्रोसेस काय होते. एक तर झीज होते. दुसरी गोष्ट काय होते, झीज होऊन होऊन हाडं ओबडधोबड होऊन एकत्र येऊन त्याचं फ्रिक्शन होतं आणि अल्टिमेटली त्याचं पूर्ण सरफेस फ्लॅट होऊन जातं आणि दोन्ही हाडं एकत्र येतात आणि आवाज करतात आणि त्याला आपण म्हणतो क्रेपिटस. जेव्हा क्रेपिटस किंवा करकर करकर असा आवाज यायला लागतो गुडघ्यांमधनं कंबरेमधनं त्यावेळेला समजायचं की आर्थरायटिस सुरू झालेला आहे. आता आर्थरायटिस चा गुडघा कसा दिसतो आणि नॉर्मल गुडघा कसा दिसतो ह्याचे आपण एक दोन डिफरन्सेस बघूया. हे आहे तुमचं नॉर्मल हाड, बरोबर. हे आहे नॉर्मल हाड आहे, हे अगदी व्यवस्थित आहे इथे आणि ह्याचं सगळे लिगमेंट्स व्यवस्थित आहे. निळ्या रंगाचं सायनोवियल फ्लुइड आपलं नॉर्मल आहे. तेच आर्थरायटिसचं बघा इथे काय झालंय. ह्याच सायनोवियल फ्लुइडचं इकडे प्रॉब्लेम झालेला आहे. दोन्ही हाडं ओबडधोबड होऊन झीज होऊन सायनोवियल फ्लुइड पूर्ण बाजूला झालेलं आहे, रादर पूर्ण ते कमी झालेलं आहे आणि अल्टिमेटली इकडे झीज झालेली आहे. ह्याला आपण म्हणतो आर्थरायटिस किंवा संधिवात. काही रिअल इमेजेस आहेत जे असे दिसतात. हे एक्सरे इमेजेस आहेत. हे आहे आपलं नॉर्मल हेल्दी जॉईंट, हे कळत असेल तुम्हाला. ओके, हे हेल्दी जॉईंट झालं, हे झालं
तुमचं एक एका टाईपचा आर्थरायटिस किंवा संधिवात हा झाला दुसऱ्या टाईपचा आर्थरायटिस. टाईप्स बद्दल आपण बोलूच या. असं होतं आर्थरायटिस मध्ये. आता टाईप्स जसं मी म्हणलं त्याप्रकारे संधिवात किंवा आर्थरायटिसचे खूप प्रकार आहेत. तर काय प्रकार आहेत? मेडिकली इंडस्ट्रीमध्ये किंवा मेडिकल फील्डमध्ये जर आम्ही बघितलं तर 100 प्रकार आहेत आपल्याकडे आर्थरायटिस किंवा संधिवाताचे. पण रेग्युलरली बघणारे 4-5 प्रकार आहेत. तर ते कुठले? ऑस्टिओ आर्थरायटिस आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, सोरियाटिक आर्थरायटिस आहे, ज्युवेनाईल आर्थरायटिस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गावटी आर्थरायटिस आहे. प्रत्येक थोडं थोडं मी सांगते सगळ्यांबद्दल. ऑस्टिओआर्थरायटिसचा अर्थ असा असतो की हाडांचा डायरेक्ट संबंध येत असतो की डायरेक्ट हाडांची झीज होते. त्याचे कॉजेस आणि कारणं भरपूर आहेत. रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये काय होतं? प्रॉपर संधिवात म्हणजे रक्तातून येणारा संधिवात जिथे त्याचं कारण स्ट्रेस हे एकमेव कारण असतं किंवा जीन्स किंवा DNA म्हणजेच हेरिडिटरी जर असेल तर. गावटी आर्थरायटिसमध्ये काय होतं की आपल्या शरीरामधलं युरिक ॲसिडचं प्रमाण जर वाढलं, जेव्हा आपलं युरिक ॲसिड वाढतं त्यावेळेला आपल्या हाडांवर जाऊन एक्स्ट्रा युरिक ॲसिड जाऊन डिपॉझिट होत असतं. म्हणजे हे माझं हाड आहे, एक्स्ट्रा युरिक ॲसिड इथे येऊन जर डिपॉझिट झालं तर इथे एक स्वेलिंग येणार आहे किंवा एक सूज येणार आहे किंवा गट्टू येणार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल खूप कॉमनली काही लोकांच्या इथे हाडांवर किंवा बोटं अशी झालेली असतात, त्याला आम्ही म्हणतो गावटी आर्थरायटिस. आणि ह्या लोकांनी डेफिनेटली त्यांचं युरिक ॲसिड लेवल्स चेक करून घेणं खूप गरजेचं आहे. चौथा अजून एक प्रकार खूप कॉमन प्रकार आम्ही बघतो सोरियाटिक आर्थरायटिस, म्हणजे सोरियासिस नावाचा जो त्वचा रोग आहे त्याच्यामुळे होणारा त्याच्याचा सेकंड स्टेज जेव्हा तुमच्या संधींवर किंवा आपल्या जॉईंट्सवर ह्याचा परिणाम होतो त्यावेळेला होणारा आर्थरायटिस किंवा संधिवात म्हणजे सोरियाटिक संधिवात असतो. आणि लास्ट ज्युवेनाईल आर्थरायटिस जो अगदी खूप रेअर आहे जो लहान मुलांमध्ये आम्ही बघत असतो. राईट. आता कॉजेस किंवा कारणं एक्झॅक्टली काय आहेत ह्या आर्थरायटिस किंवा संधिवाताची, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं एज रिलेटेड ऑस्टिओआर्थरायटिस जो मी पहिला टाईप सांगितला तो बरेचदा जिरियाट्रिक म्हणजे म्हातारा लोकांमध्ये किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये आपण युजली हा टाईपचा आर्थरायटिस बघत असतो की 60-65 नंतर जो होणारा गुडघेदुखी किंवा कमरेत दुखी हे सगळ्या कॉमनली असतात. एज एक कारण आहे. दुसरं कारण आहे स्ट्रेस हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. तिसरं ॲक्सिडेंट्स होऊ शकतात, काही डेफिशियन्सीज असतात. डेफिशियन्सी म्हणजे जीवनसत्वांची कमी काही असेल, विटॅमिन डी, कॅल्शियम, B12 हे जर कमी असतील तरीसुद्धा आपल्याला संधिवात होऊ शकतो. महिलांमध्ये संधिवात लवकर येण्याचं कारण असं असतं की मेनोपॉज म्हणजे जेव्हा मासिक पाळी पूर्णपणे थांबते त्यावेळेला महिलांमध्ये जास्त वेळा संधिवात दिसण्याचं कारण असं असतं की इस्ट्रोजन हॉर्मोन जो असतो महिलांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा इस्ट्रोजन हॉर्मोन तो कमी होतो मेनोपॉज नंतर. आणि एकदा इस्ट्रोजन हॉर्मोन जर कमी झाला तर कॅल्शियम जे कॅरी करत असतं इस्ट्रोजन ते पण कमी होतं आणि अल्टिमेटली आपल्याला संधिवात होऊ शकतो, झीज होऊ शकते आणि वजन वाढून थायरॉइड होऊन हॉर्मोनल प्रॉब्लेम्स होऊन आपल्याला संधिवात होऊ शकतं. हॉर्मोन्सचं जेव्हा मी आत्ता सांगितलं त्याचप्रमाणे हॉर्मोन्स जर इम्बॅलन्स झाला, हॉर्मोन्स म्हणजे आपली जी महिलांमध्ये स्पेशली जी द्रव्य असतात ती जर उलाढाल झाली तरीसुद्धा आर्थरायटिस किंवा कुठल्याही प्रकारचा संधिवात होण्याचे चान्सेस आहेत. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुमची कुठलीही सर्जरी किंवा शस्त्रक्रिया जर झाली असेल तरीसुद्धा पुढे म्हणजे त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून आर्थरायटिस होण्याची सुरुवात होऊ शकते. ही काही महत्त्वाची कारणं आहेत. सिम्प्टम्स किंवा लक्षणं जर आपण डिस्कस केली तर तुमच्या लक्षात येईल लक्षणांमध्ये खूप महत्त्वाचं लक्षण तीन महत्त्वाची लक्षणं. एक तर पेन, जिथे संधिवात सुरू होणार आहे तिथे पेन होणार आहे. पेन होण्याचं कारण असं जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं की जेव्हा तुमची झीज होणार आहे ना, आता हे ऑस्टिओआर्थरायटिसची झीज आहे, इथे जर झीज झाली इथे नसा असतात आपल्या सगळ्या, करेक्ट. जर ह्या नसा इकडे तिकडे जिथे जिथे जातात तिथे तिथे तुम्हाला पेन सुरुवात होणार आहे. जेव्हा झीज होणार आहे तेव्हा नसासुद्धा दाबल्या जाणार आहेत आणि म्हणून आपल्याला वेदना होतात. पेन एक महत्त्वाचं लक्षण आहे. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे स्टिफनेस किंवा आखडणेपणा, जेव्हा हा आखडलेपणा येतो त्यावेळेला होतं. आणि तिसरं परत एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्वेलिंग किंवा सूज येणं. सो पेन, स्वेलिंग आणि स्टिफनेस ह्या तीन गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आर्थरायटिसमध्ये. जर तुम्हाला किंवा तुमच्या कोणाच्याही ओळखीच्यांमध्ये हे जर तीन सिम्प्टम्स असतील तर लवकरात लवकर डॉक्टरना
दाखवून घ्या. मॅनेजमेंटमध्ये मी सांगेन की किंवा म्हणजे औषध सोडून जे आपण विचार करतो युजली, व्यायाम हा खूप महत्त्वाचा एक मॅनेजमेंटचा प्रकार आहे. व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे, स्पेशली आर्थरायटिसमध्ये. जर तुमचं व्यवस्थित व्यायाम, फोल्डिंग, एक्सटेन्शन, फ्लेक्शन जर व्यवस्थित झालं तर रक्तपुरवठा जास्त वाढणार आहे आणि खूप स्टिफनेस होण्याचे चान्सेस होत नाहीत आर्थरायटिसमध्ये. लास्टली होमिओपॅथीमध्ये जेव्हा आपण म्हणतो, अप्रतिम ट्रीटमेंट आहे होमिओपॅथी. जाऊन फक्त लक्षणं कमी करत नाही तर आज जाऊन जे द्रव्य घटक जे आहे, सायनोवियल फ्लुइड जे कमी झालेलं आहे, ऑफकोर्स ते वाढवण्याचा वाढवण्यापेक्षा त्याला आपण जास्त सर्क्युलेशननी चांगलं इंटॅक्ट ठेवण्याचे प्रयत्न करू शकतो. त्याचबरोबर होमिओपॅथी औषधं तुमच्या हाडांना सुद्धा तेवढीच जास्त चांगली ताकद देऊ शकतात. त्याचबरोबर काही सप्लिमेंट्स वापरून किंवा काही डाएटमध्ये किंवा आरोग्यामध्ये आपल्या आहारामध्ये आपण जे चेंजेस करू शकतो त्याच्याबरोबर सुद्धा आपल्याला चांगलं फायदे मिळू शकतात होमिओपॅथीमध्ये. आणि लास्ट ऑफकोर्स एक्झॅक्टली सुरू कधी झालं, मूळ कारण काय, ओरिजिन काय, हे सगळं समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. ते सगळं समजून घेऊन तुम्हाला एक्झॅक्ट कॉज फाइंड आउट करून किंवा एक्झॅक्ट कारण काय आहे ते समजून घेऊन आपण तुम्हाला औषधं देत असतो. तर तुम्हाला कुठल्याही संधिवाताविषयी काहीही क्वेरीज असतील, काहीही प्रॉब्लेम्स असतील, प्लीज मला कॉन्टॅक्ट करा, काहीही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर तुम्हाला आर्थरायटिस किंवा संधिवाताचा त्रास असेल तरी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. होमिओपॅथीमध्ये खूप चांगली औषधं आहेत आणि लवकरात लवकर जर आपण केलं तर कंट्रोलही करू शकतो. सो थँक्यू, हाचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि घरी राहा, स्टे सेफ. थँक्यू सो मच.